महिलांना समानतेची वागणूक मिळावी तसंच तिला तिचे सर्व अधिकार मिळावेत यासाठी मला मिळालेल्या उपसभापती या पदाचा वापर करणार अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयी देखील पत्रकारांशी चर्चा केली आहे. आपण पाहूयात. देशांमध्ये आम्ही आशिया आणि युरोपमधल्या गेल्या 2 वर्षामध्ये जाऊन आलो, ज्याच्यात माननीय सभापती आणि अध्यक्ष नेतृत्व करत होते शिष्टमंडळाचं. त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट, मग त्याच्यात हवामान बदल आलं, शिक्षणाची संधी आली, स्त्री पुरुष समानता आली, तर ही सगळी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व जगातल्या पंतप्रधानांनी जागतिक करार केलेला आहे, ज्याला पॅरिस करार 2015 म्हणून मानलं जातं. आणि या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये महिला सक्षमीकरणावर संयुक्त राष्ट्रसंघाचं अधिवेशन 2015 झालं होतं आणि त्यानुसार 2030 प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% महिला असाव्या असा जागतिक करार संयुक्त राष्ट्रसंघात झालेला आहे. आणि त्यानुसार अनेक पंतप्रधान स्वतः जसे देशांचे काम करतायत, तसं मी चित्र एक पाहिलं की बहुतेक ठिकाणी उपसभापती किंवा सभापती किंवा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष महिला आहे प्रत्येक देशामध्ये एखाद्या तरी पदावर. आणि या सगळ्या भगिनी जे काम करतायत त्याच्याही मला ओळख राष्ट्रकुल संसदीय मंडळामध्ये झालीच होती, तर ते काम सुद्धा मला पुढे करण्यासाठी आमचे सभापती आणि अध्यक्ष यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एक भूमिका मिळू शकेल असं मला वाटतं.